भाजप आमदार नारायण कुचेंची रुग्णालयामध्ये अपमानास्पद वागणूक पाहायला मिळाली आहे. त्यांनी तरुणाला अपमानास्पद वागणूक दिलेली आहे. विहिरीचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या तरुणाला आरोप तरुणाचा हा आरोप आहे. विहिरीचा प्रस्तावासाठी गेलेल्या तरुणाचा अपमान करण्यात आलाय. नारायण कुचेंनी कथित ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झालेली आहे. जालन्याच्या बदनापूरमध्ये आमदार नारायण कुचे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे. भाजप आमदार नारायण कुचेंनी तरुणाला अपमानास्पद वागणूक दिलेली आहे. विहिरीचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या तरुणाचा हा आरोप आहे. गोरगरीब त्यांच्या मागच्या मदतीसाठी आम्ही त्याच्या ऑफिसमध्ये गेलो तर ते आमची तिथं औकात काढतात, आमचा अपमान करतात. 50 लोकांमध्ये त्यांना आम्ही तिथं आमचा अपमान केलं. आमचं काम केलं नाही पण आम्ही त्यांनी आमचं पूर्ण अपमान तिथं केलं त्या लोकांसमोर. सगळ्या लोकांनी तिथं माझ्या मजा घेतली, सगळे लोक हसले. मला खूप जास्त अपमान झालं. मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर मी माझ्या आईला सांगितलं. मी माझ्या आईंना फोन करून साहेबांना विचारायचा प्रयत्न केला. मी साहेबांसोबत बोलणं पण झालं. नंतर साहेबांना ते पण कबुली केली, बाबा मला तसं वाटलं तो दारू पिला असं मला वाटलं, तसं म्हटले पण ते. कोणते आमदार आहेत आणि त्याचा आपले आमदार नारायण कुचे बदनापूर अंबड मतदान विधानसभातले आपले नारायण कुचे साहेब. आपले दानवे साहेब त्यांच्या ऑफिसमध्ये पण तक्रार केलेली आहे. मुख्यमंत्री साहेब त्यांना पण मी निवेदन पाठवलेलं आहे. आता काय त्यांचं होईल, काय विचार करतील, आता ते मला त्यांचं न्याय न्याय पाहिजे. माझा अपमान केला त्यांना, त्याची प्रतिक्रिया मला आता पाहिजे. तर नारायण कुचेंची कथित ऑडिओ क्लिप जी व्हायरल झालेली आहे ती सुद्धा ऐकूयात. माणसाला सगळ्यांनी जत्रा ते सर गरीब असो द्या मला. नाही तुम्ही मला माझी इतकी आपत काढली सर, तिथं माझ्या डोळ्यातून असू आले. मी तुम्ही काय म्हणतो, तुझ्या अंगाशी वाशिवर तू आंघोळ केली का? दारू पिन दिसतो, दारू पिल दिसतो तू. असं ठीक आहे बाबा. मी साहेब माझ्या मी का पासून रडतो माहिती आहे? गरीब माझ्या आई वडिलांना मी घेऊन येतो. मी तुमच्या इथे आई वडिलांना ते फोन मी बोलतो. नाही आई माझ्या आई वडिलांना मराठी बोलताय ते साहेब. ते पुन्हा अनपड आहे. दारू पितो कोण म्हणतो? काय झालं आई? कोण म्हणतो दारू पितो त्याने? हा सगळ्या लोकांना डबल डबल घरकुल भेटू राहिला. घरकुल डबल डबल ईर भेटू राहिला. आमच्या वावरामध्ये ईर आहे काय? अरे मी देतो आई करून देतो. मग तिथं अपमान काऊन केलं आपल्या मुलाचं? अरे मला वाटलंय त्याच्या म्हणून वाटलं काय? लोकांचं म्हणूनच वाटलं मध्ये गेलेलो आहे. मी असं नाही, मी शिकलेलो माणूस आहे. असं लोक कोणी म्हणलं नाही, मला कोणी म्हणलं ताई. पण आता इतना लोकांच्या आम्ही सगळ्यांना असे मनातून तुम्हाला मतदान दिलेलं आहे आणि आम्ही तुमचे दुआ करतो तुम्ही परत द्यायला पाहिजे. अपमान केलेलं आहे माझ्या नाही माझी. मी सगळं आता मी फाईल वापस घेणार आहे तिथं. मी सोमवारी जाऊन आणि मी माहिती अधिकार पण टाकून दिलेलं आहे. आता मी मला काय घेणार नाही पण तुम्ही माझा अपमान करायला पाहिजे. मी गावातले लोक जमा करणार आहे. माझ्या आई वडील गेलेले आहे असं कुठेतरी त्या येणार आहे. मी गावातले लोक जमा करून मी त्यांना सगळं तुमची आता रेकॉर्डिंग पण त्यांना दाखवणार आहे. बघा हे बोलले की बोलले मला म्हणजे गरीब अपमान करायचं. मतदानाच्या टायमाला तुम्हाला आमची वास नव्हती येत होती का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.